पालघर में 16 वर्षीय नाबालिग लड़की के साथ 8 लोगों द्वारा सामूहिक बलात्कार करने से मचा हड़कंप। पुलिस ने बलात्कार व पॉस्को एक्ट के तहत मुकदमा दर्ज कर 8 आरोपियों को हवालात पहुंचाया। मुंबई से सटे पालघर जिले में सात पार्टी पुलिस स्टेशन के अंतर्गत एक सुनसान इलाके में बंद पड़े बंगले में एक 16 वर्षीय नाबालिग बच्ची के साथ सामूहिक बलात्कार करने की घटना सामने आने से हड़कंप मच गया। आपको बता दें कि माहिम पुलिस चौकी चंद मिनट की दूरी पर स्थित पानी गांव के पास एक 16 वर्षीय नाबालिग बच्ची को अगवा कर सुनसान बंद पड़े बंगले में ले जाकर नशे में धुत 8 आरोपियों ने मासूम के साथ बारी बारी से सामूहिक बलात्कार कर छोड़कर फरार हो गए। वहीं इस तरह घटना के सामने आते ही पूरे पालघर जिले में सनसनी फैल गई है। पीड़िता के साथ हैवानियत करने वाले दरिंदों के खिलाफ पीड़िता ने अपने परिजनों के साथ मिलकर सात पार्टी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई। शिकायत मिलते ही पुलिस तुरंत बलात्कार सहित पॉस्को एक्ट के तहत कई संगीन धाराओं के तहत मुकदमा दर्ज करके सभी 8 आरोपियों को गिरफ्तार कर बड़ी सफलता हासिल करके हवालात में डाल दिया है। बाकी आगे की जांच सात पार्टी पुलिस कर रही है। मैडम पालघर क्षेत्रात सात पार्टी पॉलिटिशियनच्या अंतर्गत पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला, अल्पीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली, किती आरोपी आणि घटनेचे काय कारण होते? सागरी पोलीस स्टेशनला आपण IPC 376 DA 376 सबक्लॉस 3 366 A 341 342 504 506 त्याचप्रमाणे पोक्सो सेक्शन 4, 6, 8, 10 अंतर्गत आपण 8 आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे। आपल्याकडे तक्रार प्राप्त झाल्यावर लगेचच आपण टीम तयार करून 8 आरोपींना ताब्यात घेतलं। अल्पवयीन मुलगी आहे माहिम, या ठिकाणी जे बंद पडलेले बंगलोज आहे त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि 8 आरोपी आपल्या ताब्यात आहे। आपण तिची प्रॉपर मेडिकल तिला एड प्रोव्हाइड केलेली आहे। तिची स्थितीही प्रकृतीही चांगली आहे। तिच्यावर सध्या जे हॉस्पिटलला मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे आपण सगळी प्रोसेस करतो। आज जे अटक आरोपी आहे त्यांना मी कोर्टासमोर आज हजर करून त्यांची रिमांड घेते आणि पुढील तपास करतो। साधारणतः कधी घटना घडलेली आहे आणि गुन्हा कधी दाखल झालेला आहे? 16 तारखेला ही घटना घडलेली आहे। 16 तारखेला ती तिच्या घरून संध्याकाळी गेलेली आहे आणि आई वडिलांना काही माहिती नव्हती। ती गेल्यानंतर तिच्यावर ते अतिप्रसंग घडलेला आहे। या 8 लोकांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केलेला आहे। त्याच्यानंतर ही जी घटना आहे ती आई वडिलांनी आपल्याला लक्षात आणून दिली की आमची मुलगी मिसिंग आहे। त्याच्यानंतर मग आपण लगेच स्टेप उचलून तिला ताब्यात घेऊन आपण तक्रार दाखल केली। किती तासाचा प्रकार उघड झाला मॅडम? पूर्ण विदिन आपण 1 hour मध्ये सगळे 8 आरोपी आयडेंटिफाय करून तिची प्रॉपर तक्रार करून आपण 1 तासात तपास केलेला आहे। मॅडम 8 जण जे आहेत ते नाबालिक आहेत की ते त्यांची वयोमर्यादा काय आहे? जे आपले 8 आरोपी आहेत ते सगळे मेजर आहेत।